नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 जवळ असून दूर असण्यापेक्षा दूर राहून जवळ असलेलं चांगलं. मला माझी शक्ती परत मिळवण्यासाठी आणि ती मला हवी तशी वापरण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार. आदिनाथ आणि शुभ्राच्या मनातली सगळी जळमट स्वच्छ झाली. महादेव पार्वती बद्दलचे गैरसमज दूर झाले. पण श्रीरंगच काय, पुन्हा पुन्हा जन्म घेण्याविषयी श्रीरंग का बोलला? कोणाची वाट बघणार आहे तो जन्मोजन्मी? काय सांगू हिला, मूर्तीचा विषय काढला तरी चोरी, नाही काढला तर मनाला पटत नाही. कुसुमात्या, काय हो? चक्कर आले सारखं झालं. पाणी पाणी प्या, पाणी हे घ्या, पाणी पकडा, प्या प्या. हळू हळू हळू, बरं वाटतंय? हळू जरा डोळे उघडा, डोळे उघडा. बरं वाटतंय ना आता? हो बरं वाट. हा काही काही घाबरायचं कारण नाही. ते उन्हामुळे आली असेल आहो चक्कर. हो उन्हामुळे म्हणजे मग मगाशी चालली असती ना, आता कशी चक्कर येईल देवा. नाही मग आता तर बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बरं वाटतंय. ते मी मगाशी म्हणाले ना, तुम्ही मनात काहीतरी ठेवता आणि मग असा त्रास होतो. ते जाऊ दे, मूर्ती बद्दल काय विचारत होता? मूर्ती? हो मूर्ती बद्दल काय विचारत होते? विसरलात? हो आता तर तुम्ही म्हणालात ना काहीतरी मूर्ती बद्दल. मी जाऊ दे, मग खरं सांगू का कुसुमात्या, त्या मूर्तीबद्दल मला सुद्धा ना काही वाटत नाही. खरंच अजिबात श्रद्धा वगैरे तर अजिबात नाही. मी कुठेतरी वाचलंय की ती मूर्ती ना अशी बरी नाही आहे, म्हणजे पूजा करण्यासारखी नाही आहे. अगं हेच तर क्षिप्राचे बाबा म्हणत होते. हो ना? हो बघा, म्हणजे खरं असणार हे. मी पण ती मूर्ती ना घरातनं देऊन टाकली बाहेर. तुम्ही जाल ना व्यवस्थित? हो मी जाईन. हा नाही म्हणजे आता जाताना रिक्षेने जा. हो उगाच उन्हाचं नको ना, पुन्हा चक्कर वगैरे यायची. जाईन. मी मी पैसे देऊ का रिक्षेसाठी? नाही आहेत माझ्याकडे. अगं किती काळजी करतेस तू माझी. मी सोडायला आले असते खरं तर कुसुम. नाही जाईन जाईन मी, जाईन मी. सावकाश जाल ना? हो हो. आणि ते मनातले विचार काय? मान मनात नसतं माझ्या. मी जाईन व्यवस्थित. आई आई ग बाई जपूत. आई देवा देवा, चक्कर एकदम आली कसली कोणाला माहिती. वा खूप दिवसांनी मला हे साधता आलंय. निरुपद्रवी गिनीपिग. पण माझा हा प्रयोग यशस्वी झालाय तो योग्य माणसावर करायलाच हवा. बिचारी कुसुमात्या. हो म्हणजे तुम्ही ओळखलात ना मला? हो पण मी ओळख दाखवली आणि तू जर मला विचारलंस तुम्ही कोण तर?
असं काय म्हणताय सर तुम्ही? कारण तू माझ्याबरोबर तशी वागली होतीस आणि माझी तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. पण सर मी असं कसं वागेन? मलाही तसंच वाटलं होतं, पण तू तशी वागलीस माझ्याबरोबर. मी दोनदा तुला हाक मारली, पण तू एकदाही माझ्याकडे वळून पाहिलं नाहीस, म्हणून मी तुझ्या समोर येऊन उभा राहिलो. तर तुम्ही कोण असं मला विचारलंस. सर कसं शक्य आहे हे? कधी घडलं? आता तारीख वेळ मी काही लक्षात ठेवलेली नाही, पण गोरेगावला एका दुकानात तू ग्रीटिंग कार्ड घेत होतीस. कुठे? गोरेगावला स्टेशन जवळ. मला याच गोष्टीचं वाईट वाटलं की शाळेत असताना अभ्यासातलं काही अडलं तर जी मुलगी मला रात्री बेरात्री सुद्धा फोन करत असते ती माझ्याशी अशी अनोळखीपणाने वागली. सर कदाचित मी वेगळ्या विचारात असेन. असेल म्हणून मी काही बोललो नाही शास्त्री सरांना. सर पुन्हा खरंच असं कधीच नाही होणार. मला खूप गिल्टी वाटतंय सर. ठीक आहे, बाकी कशी आहेस तू? बरी. घरी आहे की गप्पा मारायला? पूर्वी यायचीस ना तशी. आणि हां, येताना तुझी चित्रंसुद्धा घेऊन ये, फार छान असतात तुझी चित्र. येईन, नक्की येईन सर. आणि सर पुन्हा एकदा सॉरी. अगं, विद्यार्थ्यांनी चुकायचं आणि शिक्षकांनी समज देऊन माफ करायचं हे चालायचंच. चल येऊ मी. येतो. ममांचं ग्रीटिंग आणायला मी गोरेगावला का जाईन? गोरेगावला ओळखीचं कोणीच राहत नाही, ना कोणी नातेवाईक ना कोणी मित्र. मग कशाला जाईन मी गोरेगावला? गोरेगावला सुलेखाचा फ्लॅट आहे आणि ममांचा वाढदिवस म्हणजे हा तोच दिवस आहे ज्या दिवशी काय घडलं हे मला आठवत नाहीये. माय गॉड, म्हणजे मी सुलेखाकडे गेले होते. तुम्ही नाही येणार? नाही, मी सकाळी एकदा चहा घेतो तेवढाच. बोला आदिनाथ. आज अचानक? कारणच तसं आहे. आय एम सॉरी, मी फोन नाही केला येण्यापूर्वी. नाही नाही, ठीक आहे आदिनाथ, एवढं औपचारिक बोलायची काही एक गरज नाही आहे. आणि आपण ओळखतो एकमेकांना, तसंही आज माझ्याकडे निवांत वेळ पुष्कळ आहे. बोला, तुम्हाला शुभ्राविषयी काही बोलायचं आहे का? नाही, माझ्याबद्दल आणि एका पुनर्जन्माबद्दल. पार्वती आजीचा पुनर्जन्म शुभ्र आहे, तसंच आमच्या घराण्यात आणखी एकाचा पुनर्जन्म झालाय, महादेव शास्त्रीचा, जो तुमच्या समोर आहे. आदिनाथ शास्त्री, यावर विश्वास ठेवू की नको? खरंच असं असेल का की फक्त चेहरे सारखे आहेत म्हणून तसं वाटतंय? यासारखे अनेक प्रश्न मनात घोळत आहेत. याआधी कधीच मी या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही, पण आता या प्रश्नांची उत्तरं मिळणं ही गरज झाली आहे. फक्त उत्सुकता नाही आहे, तर महादेव शास्त्री आणि आदिनाथ शास्त्री या दोघांच्याही जन्माच्या उद्देशाचा प्रश्न आहे.
मला माहिती आहे हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे, पण मी तरीही तुम्हाला संगतवार सांगायचा प्रयत्न करतो. पण आदिनाथ, आता जर का तुमच्या मनातले शुभ्राबद्दलचे सगळे संशय दूर झाले आहेत तर मग प्रॉब्लेम काय आहे? त्या वाईट शक्तीचं काय डॉक्टर? ज्यामुळे महादेव शास्त्रीचा एक जन्म फक्त संशयामुळे वाया गेला आणि त्यामुळेच आता आमच्या आयुष्यातही प्रॉब्लेम्स होत आहे, म्हणून मला तुमची मदत हवी. मला जर माझा मागचा जन्म आठवला तर अनेक गोष्टी उलगडू शकतील. हो, पण आदिनाथ, मागचा जन्म आठवणं, त्यातल्या घटना दिसणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी प्रचंड मानसिक बळ आवश्यक असतं. तुम्हाला त्रास होऊ शकतो. चालेल, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण आता महादेव शास्त्रींना मला भेटायला हवं. तुम्ही म्हणत असाल तर आपण प्रयत्न करूया आदिनाथ, पण शुभ्रा आणि तुमच्यामध्ये फरक इतकाच असणार आहे की शुभ्राला सगळ्या गोष्टी दिसत होत्या पण अर्थ लागत नव्हता, आणि तुमच्या बाबतीत तुम्ही सगळ्या गोष्टी फक्त ऐकलेल्या आहेत. अर्थात हा एक प्रयोग आहे आदिनाथ, तो यशस्वी होणं न होणं याची शक्यता फक्त 50% असते. मी तयार आहे. ठीक आहे, आपण आजच सुरुवात करूया. काय दिसतंय आदिनाथ तुम्हाला? अंधार आहे. त्या अंधारातच समोर एक दरवाजा आहे. थोडासा जोर लावा आणि तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करा. थोडासा प्रयत्न करा आदिनाथ, दरवाजा नक्की उघडेल. त्रास होणारच आदिनाथ, पण थोडासा प्रयत्न करा. त्रास होऊ द्या आदिनाथ, थोडासा प्रयत्न करा. डोळे उघडा आदिनाथ, डोळे उघडा आदिनाथ, डोळे उघडा आदिनाथ. शांत व्हा, शांत व्हा आदिनाथ. माझ्याकडे बघा, शांत शांत. हॅलो. हां आई, बोल. अगं आहेस कुठे तू? किती वेळा फोन लावते आणि फोन का उचलत नव्हतीस? अगं आई, फोन पिशवीत राहिला होता, मला ऐकायलाच आला नाही वाजलेला, आणि मी एवढं सगळं घेऊन येते. लिस्ट तर घरी विसरून गेलीस तू, कसं आणणार सामान? तरी मी म्हटलंच, धांदरटपणा केला नाही तर ती प्रिया कुठली? आई, धांदरटपणा कसला त्यात? तू सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्या आहेत मी. जवळ यादी नसता ना. अगं काय, 1 किलो साखर, मूग डाळ, साबुदाणा, हां, सॉस, तांदूळ आणि पालक, कोथिंबीर, टोमॅटो आणि लिंब, बरोबर ना? हो. अगं बाई प्रिया, कमालच झाली तुझी.
क्षणभर तो लिस्ट पाहिली होतीस, सगळं लक्षात राहिलं तुझ्या? मग त्यात काय आहे? छान, बरं आता ये लवकर घरी, वाट बघतीये मी। हा हो येते। जर माझी स्मरणशक्ती इतकी चांगली असेल तर मग त्या दिवशी काय झालंय मला का आठवत नाहीये? मला आठवायला हवं, असं का होतंय? आदिनाथ, आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, पण मला पुन्हा प्रयत्न करायचा आहे। नाही नको नको, स्ट्रेसमुळे तुमचं बीपी वाढलं होतं आदिनाथ, पण तरी सुद्धा मला प्रयत्न केलाच पाहिजे। हो, पण आता लगेच नको, तुम्हाला खूप त्रास होईल। हो दे डॉक्टर, शुभ्रा आणि डॉक्टर विराट सामांनी सुद्धा हा त्रास सहन केलाय ना। हो, पण तुमच्या आहेत का? नाही, त्यांच्या वेळी दरवाजे उघडले कारण त्या दरवाज्यांना आधीपासूनच थोडीशी फट होती, पण तुमच्या बाबतीत मला हा दरवाजा घट्ट बंद असलेला दिसतोय। आता हा नियतीचा खेळ आहे की कुठल्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे, याचं उत्तर आत्ता तरी आपल्याजवळ नाही आदिनाथ। पण माझी इच्छाशक्ती मला त्रास होऊ देणार नाही डॉक्टर, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा प्लीज। नक्की करू, नक्की करूया। मनाची प्रबळ शक्ती अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवते, तर स्वतःच्याच मनाचा दरवाजा उघडणं कितीसं कठीण आहे। पण आदिनाथ, आपल्याला थोडंसं थांबावं लागेल। कुठल्या तरी कारणाने या दरवाज्याला थोडीशी फट पडायला हवी, कुठल्या तरी कारणाने। काय संबंध आहे या घराचा पियुषी? काय संबंध आहे माझ्याशी? हे घर साक्षीदार आहे पियुच्या मागच्या जन्माचं? कुठल्या गोष्टीचे घटनेचे आठवण करून देत आहे हे घर? असं काय घडलंय या वास्तूत ज्या गोष्टीची तिला भीती वाटते? का घाबरतीये ती इथे? कोणी तिला काय केलंय? कुठल्या आठवणी जिवंत आहेत अजून इथे, ज्या आठवणी तिला शांतपणे जगू देत नाहीयेत?
मला कळायला हवं. मी तिला घाबरलेलं नाही पाहू शकत मी तिला असं. मला कळायलाच हवं.